स्वतंत्रता के अमृत महोत्सव के निमित्त संपूर्ण देश में अनेक कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। इसी पार्श्व भूमि पर पुलिस मुख्यालय चंद्रपुर में भी विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया है। पुलिस विभाग की ओर से इस संबंध में क्या जानकारी दी गई, देखते हैं इस खबर में। स्वतंत्रता के अमृत महोत्सव के निमित्त पुलिस मुख्यालय चंद्रपुर में विविध उपक्रमों का आयोजन किया गया है। 1 अगस्त से 15 अगस्त के दरमियान पुलिस मुख्यालय चंद्रपुर में पुलिसों के गणवेश, शस्त्र, विशेष वाहन, फोटोग्राफ्स, डायल 112 प्रणाली, श्वान प्रात्यक्षिक इत्यादि का प्रदर्शन स्कूल महाविद्यालय के विद्यार्थियों के लिए आयोजित किया गया है। साथ ही रोज 75 किलोमीटर की दौड़ और राष्ट्रीय ध्वज का सम्मान बढ़ाने के लिए हर घर तिरंगा कार्यक्रम के लिए 11 अगस्त से 17 अगस्त के दरमियान सभी प्रशासकीय इमारत, पुलिस वसाहत, निजी निवासस्थान में ध्वजारोहण करने के लिए विशेष प्रयत्न किया जा रहा है। इस कार्यक्रम में पुलिस अधीक्षक अरिंद सालवे के मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, राखी पुलिस उप निरीक्षक शैलेंद्र सोरते आदि पुलिस विभाग की टीम की उपस्थिति में संपन्न हो रहा है। इस उपक्रम को स्कूल महाविद्यालय के विद्यार्थियों की बड़े पैमाने पर उपस्थिति दिखाई दे रही है। वहीं संबंध में कुछ विद्यार्थियों ने क्या कहा, आप स्वयं सुनिए उनकी जुबानी। फ्रॉम क्लास 9B, आई एम फ्रॉम विद्यानिकेतन स्कूल। आज आम्ही इथे फील्ड विजिट साठी आलो आहो। तिथे आम्ही खूप सारं बघितलं, जसं गन्स वगैरे दाखवले, पहिले जे यूज करत होते असं वगैरे दाखवलं, आणि 112 कॉल करायचं म्हणून त्याची इन्फॉर्मेशन पण दिली पोलिसांनी, आणि डॉग शो पण दाखवलं। तिथले डॉग खूप छान होते, त्यांना खूप ट्रेन केलं होतं, आणि त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन पण दिली आम्हाला, नाव सांगितले त्यांचे, आणि त्यांना ट्रेन केलं होतं स्टँडर्डाइज अटेन्शन या टाईप वगैरे। त्यांनी जे ड्रग्स वगैरे शोधतात ते पण डेमो दाखवला, तिथे खूप छान होतं। फारेमोल वाघमारे, फ्रॉम क्लास 9B। मी विद्यानिकेतन स्कूलची विद्यार्थी आहो, आणि इकडे आम्ही फील्ड विजिट सारखं फिरायला आलो आहोत। आणि इकडे सगळ्यात जास्त चांगलं मला ते 112 जे कॉल नंबर आहे त्याच्यावर त्यांनी जे माहिती सांगितली ते मला खूप आवडली। आणि 112 हे मुलींसाठी, स्त्रियांसाठी जे बाहेर रस्त्यांवर जात असतात त्यांना लोफर मुलं किंवा कोणी त्रास दिल्यास हा नंबर डायल करायचा, तेव्हा लगेचच पोलीस लोक आपल्याला 15 मिनिटात ट्रॅक करून आपली सगळी इन्फॉर्मेशन घेऊन आपल्याला फाईंड करून आपली हेल्प करतात। थँक्यू। साथ ही पुलिस मुख्यालय के राखी पुलिस उप निरीक्षक शैलेंद्र सोरते ने इस संबंध में विस्तारपूर्वक जानकारी दी। जय हिंद सर। पुलिस चंद्रपुर जिल्हा मधी पुलिस अधीक्षक कार्यालय चंद्रपुर यामध्ये आमचे आदरणीय पुलिस अधीक्षक श्री अरविंद साळवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुलिस मुख्यालयामध्ये दिनांक 26-7-15 ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम सुरू आहे। त्यामध्ये 26 तारखेपासून आमची 75 किलोमीटरची दौड सुरू झालेली आहे। त्या दौडमध्ये रोज आम्ही 5-10 किलोमीटर रनिंग करतो। त्याचप्रमाणे 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये आम्ही प्रत्येक शाळेला व्हिजिट देऊन त्यांच्या मुख्याध्यापकाला आणि प्रिन्सिपालला भेटून त्यांच्या शाळे विनंती करून त्यांच्या शाळेचे 250-300 विद्यार्थी प्रत्येक शाळेचे पोलीस मुख्यालयाला बोलून पोलीस मुख्यालयामध्ये जी काही कार्यप्रणाली चालतात त्यामध्ये आम्ही आमचे शस्त्र हाताळणी, शस्त्रासंबंधी प्रदर्शनी विद्यार्थ्यांना आज आपण बघतच आहे की शाळेचे ते 2 शाळेचे विद्यार्थी आलेले आहेत, 1 मातोश्री विद्यालय आणि 1 विद्यानिकेतन विद्यालयाचे विद्यार्थ्यांना आम्ही शस्त्र प्रदर्शनी, तसे डॉग स्कॉटबद्दल आणि BDDS बॉम्ब नाशक शोधकबद्दल माहिती दिलेली आहे। ही सर्व माहिती आम्ही आदरणीय आमचे चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत। जय हिंद सर। सिटी ग्लॅमर विशेष प्रतिनिधी वैभव वारकर की रिपोर्ट।